आशू, आय फील की सागरवरती आपला एवढा संशय आहे तर त्यांनी मीटिंग कंडक्ट करणं बरोबर नाही आहे. तुम्हाला काय वाटतं हडप? नाही नाही, पण एक सीईओ या नात्याने आजपर्यंत तोच सगळ्या प्रोसिडिंग रेकॉर्ड करत आलाय ना. नाही नाही, ही पद्धत त्यांनी मुद्दामून ठेवली असावी असं आम्हाला वाटतंय, पण याच्यावर आम्ही कधी विचार नाही केला कारण दादाचा त्याच्यावरती खूप विश्वास होता. सागर व्यतिरिक्त ही मीटिंग आणखीन कोण कंडक्ट करू शकत? एक उपाय आहे मी. नाही म्हणजे कंपनीचा सॉलिसिटर या नात्याने मी ही मीटिंग कंडक्ट करू शकतो. व्हेरी गुड, मग प्रश्नच मिटला. नाही नाही, पण एक आहे, या सगळ्याची त्या सागर परचुरेना आधी कल्पना द्यायला हवी मीटिंगच्या आधी. ठीक आहे, मी सांगेन तसं त्याला. नाही पण वहिनी, हे आपल्या प्लानच्या दृष्टीने खूप धोकादायक ठरेल. नाही म्हणजे तू जर का सागरला आधीच सगळं सांगितलं तर त्याला असं वाटेल की आपला त्याच्यावरती संशय, मग तो बेसावध राहणार नाही. एक एक मिनिट हा, कसला प्लॅन म्हणताय तुम्ही? हे बघा, ही मीटिंग खूप महत्वाची आहे, त्यामुळे तुम्ही जे काय आधी ठरवलं ना ते आपल्याला डिस्कस करायला हवं. हो, ऍक्च्युली तुमच्याशी तेच डिस्कस करायला आम्ही आलो की त्या प्लॅनमध्ये कायदेशीर दृष्टीने काही त्रुटी नाही आहेत ना. काय हडपसाहेब, आपल्या कंपनीमध्ये आता ज्या काही भानगडी चालू आहेत त्याच्यात कोणीतरी बाहेरची व्यक्ती गुंतलेली असावी असा आम्हाला संशय. म्हणजे तिचा हस्तक आपल्या कंपनीत कोण आहे हे शोधून काढण्यासाठी आम्ही असं अनाऊन्स करायचं ठरवलं या मीटिंगमध्ये की त्यातला एक जण माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. म्हणजे असं खोटंच डिक्लेअर केल्यावरती त्याच्यात पुढे काही प्रॉब्लेम नाही ना होणार? नाही ग वहिनी. पण तुम्हाला काय वाटतं हडप? तुम्ही तसं एखाद्या माणसाचं नाव जाहीर करणार आहात का? नाही, पण असं डिक्लेअर केलं तर ती व्यक्ती किंवा त्याच्याबरोबरची माणसं गोंधळात पडतील की नाही? मला असं वाटतं की हे असं करण्यात लीगली काहीच धोका नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तो माणूस हस्तक सागर परचुरे असावा असं वाटतंय का तुम्हाला? नाही, खात्री नाही आहे पण असं वाटतंय. पण समजा सागर नसेल तर दुसरा जो कोण असेल ते तरी आपल्याला कळेल ना. पण मग आता त्या सागर परचुरेनाच मीटिंग कंडक्ट करू दे, कारण त्यांना बेसावत ठेवणं हिताचं होणार आहे आपल्या. करेक्ट. ठीक आहे, पण मला ना एक वेगळी शंका येते. काय? म्हणजे आता जो कोण बोर्ड मेंबर इंट्रोड्यूस केला जातोय तोही त्यांचाच हस्तक असू शकेल ना? यावरही मी एक उपाय सुचवू शकतो. मेहताना जो कुठला नवीन मेंबर इंट्रोड्यूस करायचा आहे त्याचं नाव गुप्त ठेवून ते असा प्रस्ताव मांडूच शकणार नाहीत. बरोबर, आपण त्याच्याही पुढे जाऊन ते कलम अजेंडामध्ये इन्क्लूड करण्यापासून त्यांना थांबवू शकतो. कसं काय? ते नाव सांगितल्याशिवाय हे कलम इन्क्लूड करता येणार नाही अशी नोटीस आपण त्यांना देऊ लगेच. ठीक आहे, मग आमचे सॉलिसिटर म्हणून तुम्हीच तसं करा. ओके चला वहिनी, आपल्याला निघायला हवं. ओके, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे वा, मी जरा मेहतांकडे जातो आणि मग तुम्हाला मीटिंगच्या आधी येऊन भेटतो.